चाटुकार फलंदाज जयच्या बॅट मधून। धावसंख्या चार, चार धावा धावफलकावरती सुरुवात खूप चांगली केली आहे या इनिंगची। फलंदाज जयने पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, जय ऑन स्ट्राइक, अष्टपैलू आहे, ऑलराउंडर आहे। यावेळी चांगला चेंडू शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता, प्रयत्न फसलाय, येतोय हा डॉट बॉल। धावसंख्या स्थिर आहे चार धावा धावफलकावरती। गोलंदाज आहे दीपक, पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे, झेलची शक्यता असेल आणि झेल ड्रॉप केलाय, चांगला प्रयत्न केला होता, झेल पर्यंत पोहोचले देखील होते, परंतु जीवनदान मिळतंय फलंदाज जयला आणि अजून एक अतिरिक्त धाव मिळते या चेंडूवरती। एकूण तीन धाव मिळत आहेत या चेंडूवरती। सुस्वागतम 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 या दरम्यान आदरणीय बाळाशेठ गुंजाळ साहेबांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे भगवा चषकामध्ये। धावसंख्या सात धावा धावफलकावरती आहेत स्ट्राइकिंग फलंदाज रोशन अंबारे कल्याण ग्रामीणचा आंद्रे रसेल ज्याला म्हटलं होतं। मिस टायमिंग आहे, जेलची शक्यता असेल, सॉफ्ट डिसमिसल, पहिल्या मॅच मध्ये केलं अपयशी आणि याही सामन्यामध्ये अपयशी, गोल्डन डकच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय रोशन अंबारे, शून्यावरती बाद। आज आपल्या स्पीडावरती आपण पाहू शकाल आदरणीय बाळाशेठ गुंजाळ आणि अभिषेक गुंजाळ साहेबांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे भगवा चषक आपटीकर या स्पर्धेमध्ये। आज शेवटचा दिवस आहे ग्रँड फिनालेचा दिवस, फुल टॉच चेंडू आहे, ड्राईव्ह करताय, सॉफ्ट हँडने खेळले होते, शॉर्ट मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहेत, मिळते एकच धाव या चेंडूवरती। सुरेख कमबॅक केलंय गोलंदाज दीपक ने या षटकामध्ये, दीपक एक वेगवान गोलंदाज आहे, चौकार आला होता पहिल्या चेंडूवरती, त्यानंतर विकेट मिळवली, फलंदाज रोशन अंबारेला बाद केलं, स्ट्राइकिंग फलंदाज जय, फुल टॉच चेंडू आहे, ड्राइव्ह करतायत, बॅटची कडा लागली होती आणि शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत, मिळते एकच धाव्या चेंडूवरती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती एक बाद नऊ। धावसंख्या आहे नऊ पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर। सुरुवात खूप चांगली केली आहे मोहिलिया टीमने, कारण की मोहिलिया संघाला माहिती आहे पोई संघ एक ब्लड डे संघ आहे, या टीम समोर जास्त जास्त धावा बनवावे लागतील। भावेश येतोय नवीन गोलंदाज, अंडरम बॉक्स टॅलेंट टॅप करतायत, शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत, मिळते एकच धाव या चेंडूवरती आणि धावसंख्या एक ने पुढे सर केला दहा।
लाउड अपील करता है, अपील फेटाळ लिया। ये तो है डॉट बॉल, धाव संख्या स्थिर है, एक बाद दहा। गावदेव पोई या टीम ला शुभेच्छा येत आहेत, आमचे मित्र गौरव टेंबे बापसई यांच्याकडून शुभेच्छा येत आहेत, ते देखील यूट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत आहेत। मान्यवरांची मांदी आली, आपण पाहू शकाल आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आदरणीय बाळाशेठ गुंजाल साहेब आणि त्यांच्या सोबत अभिषेक गुंजाल साहेब देखील उपस्थित आहेत। धावसंख्या एक ने पुढे सरकेल, 11 धाव धावफलकावरती वाईट चेंडू घोषित केला होता पंचांनी। ओर्ध विकेट स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता, पुन्हा एकदा लाईन पावी लागेल, दिशेपासून भरकटतोय दिशाहीन गोलंदाजी, बॅक टू बॅक दोन चेंडू व्हाईट चेंडू फेकतोय गोलंदाज भावेश, अष्टपैलू आहे, कल्याण ग्रामीणचा बटलर देखील त्याला म्हटलं जातं, परंतु थोडीशी लाईन मिस करतोय या षटकामध्ये। धावसंख्या आहे 12। ओर्ध विकेट मिस टाइमिंग स्ट्रोक आहे, जेलची शक्यता असेल आणि यस दोन्ही पंच एकत्र येत आहेत, योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल। एक्झॅक्टली काय झालंय ते पाहावं लागेल आणि त्यानंतर निर्णय येईल। यस फलंदाज बाद आहे असं घोषित केलेलं आहे। सरप्राइज केलं या चेंडूवरती गोलंदाज भावेशने, धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 12। षटक क्रमांक हे दुसरं मार्गस्थ आहे, मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवतोय, अचूक टप्प्यावरती अचूक लाईनवरती गोलंदाजी भावेश करतोय या षटकामध्ये। शॉर्ट आर्म बॉल करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा प्रयत्न फसलाय, येतो हा डॉट बॉल्स। धावसंख्या स्थिर आहे 12 धाव धावफलकावरती, एका एका धावीसाठी संघर्ष करावा लागतोय, एका एका धावीसाठी झगडावं लागतंय या महत्त्वाच्या सामन्यामध्ये। मोहिल या टीमला अस्तित्वाची लढाई सुरू आहे, दोन्ही संघांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, कारण की जो संघ जिंकेल तो संघ भगवा चषकाच्या क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करेल। आणि क्लीन बोल्ड, यस ते उद्ध्वस्त दांडी गोल, यू मिस, आय विल डेफिनेटली फलंदाज बाद लागतोय, अजून एक धक्का मोहिलिया टीमला।
असेल निंबवली विपक्ष कोसले या दोन टीम मध्ये दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल टॉस साठी आपण रिपोर्टिंग करायचं आहे। यापुढील सामना असेल आदित्य स्पोर्ट्स निंबवली विपक्ष कोसले। कोसले टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी या आणि निंबवली या टीमचे संघनायक आपण देखील टॉस साठी यायचं आहे। भगवे झेंडा आहेत त्या भगवे झेंड्यांना जर डायरेक्ट हिट झालं तर वसंत शिसवे यांच्याकडून 301 रुपयांचं पारितोषिक आहे। पहिल्या दिवसापासून हे पारितोषिक आपण पाहतोय परंतु हिट करणं फार कठीण आहे। वसंत स्विंग यांना मिस येतो हा डॉट बॉल। नवीन गोलंदाज आहे नितीश आणि फलंदाज झालाय बाद टीमचे संघनायक इथे आलेले आहेत आणि विनंती असेल आदित्य स्पोर्ट्स निंबवली या टीमचे संघनायक देखील या टॉस साठी। इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत। पहिल्या फेरीमधील तिसरा सामना असेल आणि आजच्या दिवसातील चौथा सामना असेल आदित्य स्पोर्ट्स निंबवली विपक्ष कोसले। पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे। संघ पूर्णपणे बॅकफूट वरती आहे। मोहिली संघ सातत्याने विकेट टेकिंग गोलंदाजी होतीये गावदेवी पोई या टीमच्या माध्यमातून। क्रॉस बॅट स्ट्रोक आपण पाहतोय। स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय एक धावसंख्या कंप्लीट। खराब क्षेत्ररक्षण दोन दोन क्षेत्ररक्षक आले होते। खराब क्षेत्ररक्षण मिळत आहेत या तीन धावा। गुड रनिंग बिटवीन द विकेट। धावसंख्या 3 ने पुढे सरकेल। 4 बाद 15 अशी धावसंख्या आहे। मोठे फटके मारावे लागतील। गिअर चेंज करावा लागेल। टॉप गिअर मध्ये फलंदाजी करावी लागेल। चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल या मॅच मध्ये। स्ट्राइकिंग फलंदाज अश्विन आहे आकाश आहेत। न्यू बॅट्समन आलाय अश्विन। अश्विन आणि आकाश ही जोडी या 20 बॅकफुटला आले। अप्पर कट करतायत। एलिव्हेशन नाहीये या फटक्यामध्ये ताकद नाहीये। मिळतात्या दोन धावा बॅकिंग साठी क्षेत्ररक्षक येत आहेत। चांगलं बॅकिंग दोनच धावांवरती समाधान मानावं लागतंय। धावसंख्या 2 ने पुढे सरकेल। 17 धावा धावफलकावरती आहेत। सिंगल डबलला प्राधान्य देत आहेत। मोहिली संघ करंगी मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवत आहेत गावदेव पोई या टीमचे गोलंदाज। फुल टॉस चेंडू आहे। पंचांनी 9 चेंडू घोषित केलाय आणि एकच धाव मिळते। 1+1 एकूण 2 धाव मिळत आहेत। नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट। धावसंख्या 19 धावा धावफलकावरती। बीमर चेंडू फेकला होता यस आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट। क्या बात है हॅरी सर। डान्सिंग अंपायर आहेत हॅरी सर। मॅन फ्रॉम कांबा कल्याण। गोलंदाज नितीश ड्राइव्ह करतायत। सॉफ्ट हँडने खेळले होते। फ्रीडचा चेंडू होता त्याचा फायदा घेऊ शकला नाहीये। मोहिली संघ 2 धावा कंप्लीट। गुड रनिंग बिटवीन द विकेट। 2 धावांवरती समाधान मानावं लागतंय। धावसंख्या 2 ने पुढे सरकेल। 21 यावेळी चेंडू जाईल फाईन लेग सी मारिशीच्या बाहेर चौकार।
पहिला चेंडू स्वागत केलाय गोलंदाज योगराज षटकाराने, षटकार ठोकलाय फलंदाज आकाशने। आठवण करून देतोय वीरेंद्र सेवकची चौकार। पंतप्रधान
कोसलिया टीम चे संगणक अपन टॉस साठी आहे. कोसलिया टीम चे कॅप्टन निखिल वेलकम, स्वागत आहे. आदित्य स्पोर्ट्स निंबवली या टीमला सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत निखिल केने. विनंती असेल कोसले टीमच्या कॅप्टनला की आपण टॉस साठी या, कारण की मान्यवर इथे उपस्थित आहेत. कोसले टीमचे संघनायक आपण टॉस साठी या त्वरित. बाळा शेठ गुंजाळ साहेबांची शुभ असते, आपण टॉस करतोय. एकविरा आपटी असं कॉल आवत आणि तेच आलेलं आहे. टॉस जिंकलेला आहे साहेबांना विनंती असेल आपण स्थानापन्न व्हायचं आहे. टॉस जिंकलाय, प्रथम निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. चार षटकांचा सामना आहे, काय स्ट्रॅटेजी असेल कोसले या टीम समोर? चार षटकांचा सामना आहे, कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. या आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल? भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय भगवा चषकाचं. आयोजन खूप छान आहे आणि आम्हाला खेळायला संधी दिल्याबद्दल धन्यवाद. आदित्य स्पोर्ट्स निंबवली या टीमचे संघ मालक आहेत अनिल शेठ दळवी, त्यांच्याबद्दल काय म्हणणं असेल? खूप छान व्यक्तिमत्व आहे, सपोर्ट करतात आम्हाला आणि संधी जिथे मॅच असेल तिथे एंट्री करतात आणि आम्हाला संधी देतात खेळण्याची. त्यांना की शुभेच्छा असतील. तर आमच्यासोबत ईस्टार कोसले या टीमचे संघनायक आहेत. टॉस गमावलेला आहे, प्रथम बॅटिंग करावी लागेल. चार षटकांचा सामना आहे, किती धाव बनवण्याचा प्रयत्न असेल? जास्तीत जास्त धाव बनवण्याचा प्रयत्न करू. या आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल? भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय भगवत चषकाचं, खूप सुंदर आयोजन आहे, आम्ही नेहमी खेळतो इथे, चांगलंय. तर नक्कीच शुभेच्छा असतील सामन्यासाठी. आपण सन्मान करूया आपल्या व्यासपीठावरती. आदरणीय बाळाशेठ गुंजाळ साहेबांचा इथे आपण सन्मान करूया आपल्या या मुख्य व्यासपीठावरती. कैलास शिसवे साहेबांचे शुभ असते, आपण आदरणीय बाळाशेठ गुंजाळ साहेबांचा इथे आपण शुभ सन्मान करतोय आपल्या या मुख्य व्यासपीठावरती. उद्योजक आहेत कल्याणचे आणि त्यांचा इथे आपण शुभ सन्मान करतोय. त्यानंतर आपण अभिजित गुंजाळ साहेबांचा देखील इथे सन्मान करूया. रवींद्र शिसवे यांचे शुभ असते, अभिषेक गुंजाळ साहेबांचे इथे आपण शुभ सन्मान करूया आपल्या या मुख्य व्यासपीठावरती. रवींद्र शिसवे यांचे शुभ असते. फलंदाज बाद होतोय, खूप मोठा धक्का लागलाय तो म्हणजेच गावदीव पोई या टीमला. बनवायचे 37 धावा पोई या टीमला चार षटकांमध्ये. या पुढील सामना असेल निंबवली विपक्ष कोसले या दोन टीम मध्ये. टॉस जिंकलेला आहे आदित्य स्पोर्ट्स निंबवली या टीमने आणि प्रथम स्वीकारलाय ते क्षेत्ररक्षणाने इन्व्हाइट केलाय ई स्टार कोसले या टीमला बॅटिंग करण्यासाठी. न्यू बॅट्समन आहे नितीश, यावेळी बॅकफूटला येऊन बॅकफूट पंच करतायत, परंतु क्षेत्ररक्षक आहेत शॉर्ट पॉइंटला. चांगलं क्षेत्ररक्षण
मिलते एक धावे चेंडू वरती धावे ने श्री गणेश होते हैं बैटिंग करना गौदेव पोई या टीम की धावसंख्या है एक बाद एक संघर्ष करावा लगे मैच मध्ये कारण की भावेश ची गोल्डन विकेट मिळवली है गोलंदाज रोशन अंबारे ने मोहिली या टीम ची ओळख रोशन अंबारे स्वीप करण्याचा प्रयत्न लाउड अपील आणि फलंदाज झाले बाद लागतोय अजून एक धक्का गावदेव पोई या टीमला संघनायक सरसेनापती महेश बॅक टू द पवेलियन बैकफूट वरती आहे दोन बाद एक अशी धावसंख्या आपण पाहतोय या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं ते पुढील प्रमाणे या स्पर्धेसाठी सलग चार दिवस पाण्याची व्यवस्था केली आदरणीय हनुमानजी शिसवे साहेबांचा मनापासून आभार व्यक्त करतोय त्यानंतर मॅन ऑफ द सीरीज साठी स्पोर्ट्स सायकल आहे आणि सायकल लाभली आहे आपटीगावचे समाजसेवक उद्योजक एक लेजंड क्रिकेटर मोहनदादा भेरले यांच्याकडून बेस्ट बॅट्समन साठी बॅट आहे आपटीगावचे जावई विशाल पाटील वडवली यांच्याकडून ही बॅट आहे दिल स्कूप लॅप स्ट्रोक सुपला स्ट्रोक आणि चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार याच फटक्यांसाठी जाणला जातो फलंदाज योगराज बुटेरे तसेच मॅन ऑफ द मॅच आणि सन्मान चिन्ह आपण पाहतोय कपिल भेरले यांच्याकडून आहेत आणि पिच क्युरेटर आहेत रामचंद्र मस्कर त्यानंतर सर्व ट्रॉफीज आपण पाहतोय पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या ट्रॉफीज आहेत मधुकरजी राणे यांच्याकडून आणि समालोचकांसाठी देखील ब्युटिफुल ट्रॉफीज आहेत आणि ते लाभलेले आहेत वसंत शिसवे यांच्याकडून सन्मान चिन्ह देखील मिळते एकच धाव्या चेंडूवरती आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 7-18 चेंडू शिल्लक 30 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी अठरा चेंडू आणि 30 धावांची गरज आहे सामना आता मात्र बॅलेन्स झालेला आहे कारण की दोन महत्वाचे फलंदाज गमावलेत गावदेव पोई या टीमने या पहिल्या षटकामध्ये 2-7 अशी धावसंख्या आहे नवीन गोलंदाज येतो या दुसऱ्या षटकामध्ये युवराज स्ट्रायकिंगला फलंदाज योगराज आहे क्या बात है लैप स्ट्रोक इम्प्रोवाइजिंग स्ट्रोक आपण पाहतोय आणि चेंडू जातोय फाइन लेग सीमा रेषेच्या बाहेर चौकार हे आवडते फटके आहेत सिग्नेचर स्ट्रोक आहेत ट्रेडमार्क फटके आहेत बॅट्समन योगराजचे
फुल टॉस चेंडू क्या बात है, फक्त दिशा दिली शक्ति पेक्षा युक्ति श्रेष्ठ आणि चेंडू जाईल थर्ड मैन सीमा रेषेच्या बाहेर चौकार। धाव संख्या धाव फलकावरती आहेत 15, जिंकण्यासाठी 22 धावांची गरज आहे। 16 चेंडू शिल्लक, बॅक टू बॅक दोन चौकार आलेत बॅट्समन योगराज बुटेरीच्या बॅट मधून। सोळा चेंडू आणि 22 धावांची गरज आहे, 37 धावांचं टार्गेट आपण पाहतोय। 2-15 अशी धाव संख्या आहे। गोलंदाज युवराज कम बॅक करावं लागेल मोहिली या टीमला। पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू ऑनसाइड टर्न केलाय, गॅप मध्ये आहे आणि चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर सलगचा येतोय हा तिसरा चौकार फलंदाज योगराजच्या बॅट मधून। क्लीन बोल्ड यस उद्ध्वस्त दांडी गोल यू मिस आई विल डेफिनेटली इट फलंदाज बाद क्विक रिप्लाय तंबूचा रस्ता दाखवलाय गोलंदाज युवराज ने फलंदाज योगराजला। पुन्हा जा तयार राईट आर्म हो देवी न्यू बॅट्समन येतोय तेजस, एक विस्फोटक फलंदाज आहे तेजस, ज्या तेजसने पहिल्या मॅच मध्ये मॅच विनिंग बॅटिंग केली होती, षटकारांची आतिषबाजी केली होती, तोच येतोय तेजस। 5व्या क्रमांकावरती एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल नितीश आणि फलंदाज तेजसला। लॉफ्टेड क्षेत्ररक्षक काय जज करतायत आणि सुरेख झेल टिपला स्क्रीन समोर फलंदाज बात लागतोय अजून एक धक्का गावदेव पोई या टीमला। वरती आहे गोलंदाज युवराज, युवराज ने सुरेख कम बॅक केलाय, बॅक टू बॅक दोन विकेट मिळवले, 13 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे। 13 चेंडू आणि 18 धावांची गरज, हाय वोल्टेज सामना आपण पाहतोय, बिग फाइट मॅच रंगतीये या दोन संघांमध्ये काटी की टक्कर। 13 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे, ड्राइव करता है आणि क्षेत्ररक्षक आहे डायरेक्ट करण्याचा प्रयत्न डायरेक्ट होत नाहीये, बॅकिंग साठी क्षेत्ररक्षक येत आहेत, मिळत्या दोन धावा, गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि पहिल्या दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 21
बारा चेंडू शिल्लक आहे जिंकण्यासाठी, 16 धावांची गरज। आहेत आणि जिंकण्यासाठी 16 धावांची गरज। चेसिंग कंपल्सरी आहे त्यामुळे कंपल्सरी या 16 धावा बनवावे लागतील। इथून मात्र चांगला खेळ करावा लागेल फलंदाज नितीशला, फार मोठी जिम्मेदारी आहे, जबाबदारी आहे। नितीशच्या कांद्यावरती मिस्टर मिक्स स्ट्रोक आपण पाहतोय आणि फलंदाज झालाय बाद, बिग विकेट डाउन। ज्या विकेटच्या शोधामध्ये होते मोहिनी संघ तो विकेट मिळवली आहे गोलंदाज ओमकारने पहिल्या चेंडूवरती। सामन्यामध्ये ट्विस्ट, 11 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 16 धावांची गरज। सुस्वागतम 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 स्वर्गीय अशोक दलाल क्रीडांगणाचे मालक आदरणीय सन्माननीय मयुरेश दलाल साहेबांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। दोन दिवसांपूर्वी नचिकेत दलाल साहेब देखील आले होते आणि आज आपण पाहतोय शेवटच्या दिवसामध्ये आदरणीय मयूर शेठ दलाल साहेबांचं आगमन झालेलं आहे आणि चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार येतोय। चूक केली आहे, ही चूक महागात पडेल मोहिनी या टीमला। धावसंख्या आहे 25, 25 धावा धाव फलकावरती, 9 चेंडू शिल्लक आहेत, 12 धावांची गरज। कंपल्सरी चेसिंग, त्यामुळे कंपल्सरी या 12 धाव बनवावे लागतील गावदेव पोई या टीमला। 6 बाद 25 अशी धावसंख्या आहे। गतीमध्ये परिवर्तन, लाईन पिक केली, पिकअप स्ट्रोक आपण पाहतोय वाडीच लॉंग ऑनला, हा चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप मध्ये। क्षेत्ररक्षक आकाश आहेत,
चांगल क्षेत्ररक्षण मिलते दोन धावा गुड रनिंग बिटवीन द विकेट धाव संख्या दोन ने पुढे सरकेल 27 चेंडू शिल्लक 8 धावांची गरज आहे 10 8 चेंडू आणि 10 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी अस्तित्वाची लढाई सुरू आहे दोन्ही संघांची प्रतिष्ठापना लागली आहे स्विंग अँड अ मिस येतोय डॉट बॉल प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल पोई या टीम वरती प्रत्येक डॉट बॉल या सामन्यामध्ये कम बॅक करेल मोहिनी संघ 7 चेंडू आणि 10 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी हाई वोल्टेज सामना बिग फाइट मैच रंगती है या दोन संघांमध्ये लाइन पावी लागेल लाइन चुकीची आहे अनोखी शैली आहे हिरमन सरांची व्हाइट चेंडू घोषित केलाय 7 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी 9 धावांची गरज धावसंख्या 28 28 समोरचे प्रेक्षक आहे स्क्रीन समोर त्यांना विनंती असेल आपण तिथून उठायचं आहे स्क्रीन समोर प्रेक्षक आहेत त्यांना विनंती असेल अपन तिथु उठाएच है थैंक यू अजुन का प्रेक्षक बसले उबे हैं विनती निष्ठामिक स्ट्रोक है झेल की शक्यता झेल ड्रॉप के कैचेस विन द मैचेस पकड़ा झेल जिंका हा क्रिकेट का खेल जीवनदान मिलता है महत्वाचार या दोन धाव मिलता है पैला 3 षटक समाप्ति नर धावसंख्या धाव फलका 30 6 चेंडू शिल्लक आहेत 7 धावांची गरज आहे गरज आहे 7 धावा कंपल्सरी बनवावे लागतील मोहिली विपक्ष पोई हा सामना सुरू आहे हाई वोल्टेज सामना बिग फाइट मैच रंगती है या दोन संघांमध्ये काटी की टक्कर अस्तित्वाची लढाई सुरू आहे दोन्ही संघांची प्रतिष्ठापना लागली आहे कारण की 6 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 7 धावांची गरज गोलंदाज आहे जय या अंतिम षटका मध्ये येतोय या 7 धावा डिफेंड करायचे आहेत स्ट्राइकिंगला फलंदाज अनिकेत आहे अनिकेत आणि जयेश ही जोडी 6 चेंडू आणि बनवायचे 7 धावा हा सामना जिंकण्यासाठी प्रेक्षकांचा पैसा वसूल सामना आपण पाहतोय आज सुट्टीचा दिवस आहे 26 जानेवारी पहिला चेंडू चांगला फटका आपण पाहतोय स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये एक धाव झाली पूर्ण चांगले क्षेत्ररक्षक आकाश तोपर्यंत मिळतायत या दोन धावा गुड रनिंग बिटवीन द विकेट 5 चेंडू शिल्लक आहेत 5 धावांची गरज आहे रनबॉल इक्वेशन आपण पाहू शकाल प्रत्येक चेंडूवरती एक धाव ही बनवावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी गावदेव पोई या टीमला किरण गोंदले वेलकम स्वागत आहे नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये असतील महेंद्र वेलकम स्वागत आहे 5 चेंडू आणि 5 धावांची गरज अनिल शेठ दळवी साहेब जर आपण आला असाल तर आपण या व्यासपीठावरती आपले देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे पुरस्कर्ते या टीमचे आदित्य स्पोर्ट्स निंबवली फुल टॉस इनफील्डच्या वरून गॅप मध्ये आहे एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते गुड रनिंग बिटवीन द विकेट सेंसिबल क्रिकेट खेळले जात आहे या मॅच मध्ये पोई या टीमच्या माध्यमातून सिंगल डबलला प्राधान्य दिलाय आणि सिंगल डबलच्या सहाय्याने विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे 4 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी 3 धावांची गरज चेंडू आणि 3 धावांची गरज आहे स्ट्राइकिंगला फलंदाज अनिकेत आहे ओवर द विकेट जय स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता प्रयत्न फसलाय येतोय डॉट बॉल 3 चेंडू शिल्लक
तीन धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी। तीन चेंडू आणि कंपल्सरी तीन धावांची गरज। अप्रतिम सामना, प्रेक्षकांचा पैसा वसूल सामना आपण पाहतोय। पुन्हा एकदा येतोय हा डॉट बॉल, धावबाची संधी असेल आणि फलंदाज झालाय बाद लागतोय। अजून एक धक्का पोई या टीमला। दोन चेंडू शिल्लक आहेत, तीन धावांची गरज। मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है, हौसलों से उड़ान होती है। इथे मात्र दोन्ही संघांना आपले हौसले बुलंद ठेवावे लागतील। जो संघ इथून चांगला खेल करेल तो संघ विजय मिळवेल। सांगायचं तात्पर्य एवढंच की जिंदगी मौके कम और धोके ज्यादा देती है। दोन चेंडू शिल्लक आहेत, तीन धावांची गरज। प्रेक्षकांना विनंती करतो, सामना आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार टाळ्या। दोन चेंडू आणि तीन धावांची गरज आहे, कंपल्सरी या तीन धावा बनवावे लागतील। स्ट्राइक इनला फलंदाज जयेश, गोलंदाज आहे जय। जयचं कौतुक करेन ज्याप्रमाणे या अंतिम षटकामध्ये गोलंदाजी करतोय। हाफ ट्रॅकर आहे, शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न फसला आहे। तो डॉट बॉल, एक चेंडू जिंकण्यासाठी तीन धावांची गरज। एक चेंडू आणि तीन धावांची गरज आहे असं वाटलं होतं की सामना पोई संघ सहजरीत्या जिंकेल, परंतु त्यानंतर केलेलं कमबॅक गोलंदाज जयने, अप्रतिम गोलंदाजी, आउटस्टँडिंग गोलंदाजी। एक चेंडू शिल्लक आहे, जिंकण्यासाठी तीन धावांची गरज। एक चेंडू आणि तीन धावांची गरज आहे, कंपल्सरी चेसिंग। एक चेंडू आणि तीन धावांची गरज। प्रेक्षकांना विनंती असेल जोरदार टाळे या चेंडूसाठी। एक चेंडू आणि तीन धावांची गरज। जे प्रेक्षक बसले होते ते प्रेक्षक आता मात्र उभे राहिलेत हा चेंडू पाहण्यासाठी। एक धाव झाली पूर्ण आणि धावबाची असेल संधी आणि यस, सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे मोहिनी या टीमने। या स्पर्धेमधील आजच्या दिवसातील हा उलटफेर केलाय आणि पराभूत केलाय इनफॉर्म गावदेवी पोई या टीमला। हार्डलक पोई संघ अभिनंदन, मोहिनी संघ अभिनंदन, रोशन अंबारे अभिनंदन, वामनजी अंबारे अभिनंदन, भगवान शेठ गुंदले सर्वांचं अभिनंदन। आणि संघ दाखल होतोय भगवा चषकाच्या क्वार्टर फायनल मध्ये सेकंड।